नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हवामान खात्याने पुन्हा एकदा सांगितले की 6 नोव्हेंबरमध्ये जोरदार पाऊस पडेल आणि या भागात हिवाळा वाढेल व थंडी वाढेल. तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट नक्की करा. तर मित्रांनो बघा, चला तर व्हिडिओ चालू करूया. तर मित्रांनो, हवामान खात्याने सांगितले की 6 नोव्हेंबर भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD असे म्हटले आहे की येत्या काही दिवसात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारत आणि पूर्वेकडील भागामध्ये बहुतांश हवामान कोरडे राहील व देशात 2 प्रकारचे हवामान आहे व कुठेतरी पाऊस पडत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून थंडीही वाढत आहे. यावर्षी आणखी थंडी होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढील 2 ते 3 दिवसात दक्षिण भारत आणि उत्तर पूर्व या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि मध्य भारतातील राज्यामध्ये हिवाळ्याचा परिणाम वाढू शकतो व थंडी वाढू शकते असा हवामान इशारा आहे. व दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ पसरले आहे. तर मित्रांनो बघा, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ पसरले आहे, त्यामुळे हवामानात वेगाने बदल होत आहे. तर यामुळे याचा परिणाम म्हणून किती जिल्ह्यात पाऊस होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर बघा मित्रांनो, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीपासून उत्तरेकडे जाणे सुरू होईल, त्यामुळे तिरुअनंतपुरम, कोची, कोटेलम हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान चालू असणाऱ्या पावसामुळे समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज सांगितला आहे. राज्यातील दक्षिणकडील भागात मुसळधार पाऊस पडेल. केरळ राज्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला. तर कुन्नूर, कोची या ठिकाणी रात्री मुसळधार पाऊस झाला असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, असाच पावसाचा अंदाज आहे येत्या दिवसात. पुढील 2 दिवसात तामिळनाडूमध्ये मध्यम गडगडाटासह वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भागात मान्सूनची क्रिया 3 ते 4 दिवसाच्या कालावधीत होते आणि त्यानुसार शब्दलेखन 7 ते 8 नोव्हेंबरपर्यंत राहील. व तामिळनाडू आणि श्रीलंका किनारपट्टीच्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ फिरत आहे. हे समुद्र किनारेवर आणि दूरच्या पर्वत लाटा निर्माण करत आहे. हा चांगला पाऊस कोईम्बतूरमध्ये तंदावरू, कोडईकनाल आणि उदमगडाच्या भागात वाढू शकतो. बेंगळुरूमध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान आणि नोव्हेंबरपासून बहुतेक संध्याकाळ आणि रात्री पाऊस वाढेल. बंगळुरूसाठी दिवस आणि रात्र दोन्ही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर त्याचा परिणाम म्हणून हा हिवाळ्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि लडाखच्या उच्च ठिकाणी काही ठिकाणी ह्युमिडिटीची नोंद झाली आहे. एवढ्यात नाही तर वेग ताशी 15 किलोमीटर किंवा त्याहून जास्त अधिक वाढू शकतो. पंजाब आणि हरियाणासह दिल्ली NCRमध्ये थंड व कोरडे वारे वाय दिशेने सरकतील, त्यामुळे येत्या काही दिवसात किमान तापमान 10-11 डिग्रीच्या आसपास राहील, जे सामान्यपेक्षा डिग्री खाली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.